म्हणजे पाऊस पडल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी कशाची आठवण होते आता लगेच सोडून गेलेल्या गर्लफ्रेंडची म्हणू नका च्या मा अरे त्या ज्या मी खाण्याबद्दल विचारतोय शेंबड्या पवाराला बी विचारलं की बाबा तुला पाऊस पडल्यावर काय खावायचं वाटतंय तर ते बी सांगल भजी पावसासंग अशी कुरकुरीत चमचमीत खमंग भजी खायला सगळ्यांनाच आवडतात पावसातच कशाला महाराष्ट्रात ज्या ज्या सांगाला पुरणपोळी असती तिथं भजी असतातच आला पाहुणा की केली भजी अशी आपली रीतच आहे पण तुम्हाला माहित आहे का भजी सगळीकडेच बनते ती पण आकलूची भजी जगात फेमस आहे ती त्या भज्यांचं नाव आहे हो मर्डर भजी नाव ऐकूनच उडाला ना चला तर मग बघूया नक्की काय आहे ह्या मर्डर भजीची स्टोरी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी कोल्हापूरचा तांबडा रस्सा सातारचा कंदीपेडा नागपूरचा सावजी शेगावची कचोरी पुण्याची मिसळ सॉरी बरं का नाशिकची मिसळ नाही 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 पुण्याची मिसळ जाऊ दे कुठली मिसळ भारी हे हो काही वाद न मिटणार आहे पण ह्या सगळ्यांसारखंच आकलूजची भजी पण फेमस आहे त्याचं नाव आहे मर्डर भजी नाव ऐकूनच डोक्याची फ्यूज जोडल्यासारखं होतंय आहे ना तुम्हाला वाटत असेल असं कुठं नाव असतं का अकलूजला जा मग कळल तुम्हाला सोलापूरची पावचटणी इतकीच अकलूजची मर्डर बजी सुद्धा फेमस आहे अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निरा नदीकाठी वसलेलं गाव आहे अकलूज हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेलं ठिकाण होतं आणि सध्या तिथे नगर परिषद अस्तित्वात आहे पूर्वी अकलूज कापसाच्या मोठ्या व्यापारासाठी ओळखला जात असे जो हल्ली जवळजवळ गायबच झाला आहे अकलूजला फिरायला निमित्त शोधायचं असेल तर आनंदी गणेश मंदिर शिवपार्वती मंदिर संगीत कारंजे सयाजीराजे पार्क अकलाई मंदिर शिवसृष्टी किल्ला शिवामृत बाग श्रीराम मंदिर क्रीडा संकुल अकलूज या अशी आणि अजून बऱ्याच प्रेक्षणीय स्थळांनी अकलूज सजलेलं आहे आता हे झालं अकलूजबद्दल आपल्याला ज्याच्याबद्दल म्हणजेच मर्डर बजीबद्दल जाणून घ्यायचं आहे ते कुठं मिळतात हे सांगतो अकलूजमधील विजय चौकात आपल्याला मर्डर बजीचा आस्वाद घेता येतो श्री रमजान शेख हे विजय चौकातील जनसेवा भेळ सेंटर व मर्डर भजी आणि इतर भजी सोबत स्पेशल भेळ असे खाद्यपदार्थ माफक दरात विकतात म्हणजे कस जिबेला आणि खिशाला दोघांना पण परवडलं पाहिजे ना म्हणून मग कधी पण उठून खायला जायचं नाही बरं का सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत तुम्ही या चविष्ट मर्डर भजीचा आस्वाद चटकदार भेळ सोबत घेऊ शकता चटकदार भेळ आणि मर्डर बजी ही या जनसेवा भेळ सेंटरची खासियत आहे दुपारच्या वेळात गेलात तर आरामात चौघेत टेबल खुर्चीवर बसून भजीवर ताव मारू शकता पण तेच तुम्ही संध्याकाळी गेलात तर मात्र तुफान गर्दीला सामोरं जावं लागेल बरं का कशी बनवत असतील बरं ही मर्डर बजी ही भजी बनवण्यासाठी बेसनमध्ये योग्य प्रमाणात ओवा थोडा सोडा चवीप्रमाणे मीठ व पाणी घालून पीठ मस्त कालून घेतलं जातं हवी तशी म्हणजेच तिखट हवी असल्यास मिरची भजी नेहमी सारखी कांदा भजी बटाटा भजी गोल भजी पालक भजी तसेच वडापाव देखील इथे खायला मिळतो या भजीचं हे नाव कोणी ठेवलं हे तसं कुणालाच माहित नाही पण तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की या भजीला मर्डर भजी हे नाव चक्क मालकांनी न देता गिरायकांनीच दिलंय त्याचं झालं असं की ही भजी चिरून अथवा कापून बनवल्या कारणाने येणारं गिरायक कधी कापलेली भजी कधी चिरलेली भजी मटकी भजी तर कधी चक्क मर्डर भजी असं बोलून ही भजी मागायचा मग एकानं मागितल्यावर दुसरा पण मर्डर भजीच म्हणायला लागला मग तिसरा आणि मग बघता बघता ही भजी मर्डर भजी या नावानं फेमस झाली या भज्यांची खासियत अशी की ही भजी फक्त भजी म्हणून दिली जात नाही तर त्याच भजीला एक स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते विशेष पद्धतीनं या भजीला वेगळेपण देऊन सजवून मगच ती ग्राहकांना दिली जाते आता वेगळेपण म्हणजे काय तर सोपं आहे मटकी आणि कांदा एकत्र मिसळून हे मिश्रण मध्ये काप केलेल्या भजीमध्ये भरले जाते आणि चमचमीत चव यावी यासाठी खव्यांच्या म्हणजेच ग्राहकांच्या आवडीनुसार त्यावर आंबट गोड आणि तिखट चटणी टाकून मस्तपैकी मटकी कांद्यासोबत सजून ग्राहकांसमोर ती पेश केली जाते वा वाह नुसती कल्पना करून तोंडाला पाणी सुटलं पाहिजे असा त्या भजीचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो खमंग खुशखुशी सोबतच आंबट गोड चटणीचा चटकदारपणा आ हा 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 तर मग संधी मिळालीच तर अकुलूजला गेल्यावर ही चमचमीत मर्डर भजी खायला विसरू नका आणि तुम्ही जर याआधी खाल्ली असतील तर ती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण आम्हाला नक्की कळवा आणि हो तुमच्या भागात पण असा कुठला एकदम हटके युनिक पदार्थ मिळत असेल तर त्याचंही नाव कळवा आम्ही त्याच्यावरही नक्की व्हिडिओ बनवू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद